पुण्यामध्ये आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची भव्य रॅली, दोन्ही उमेदवार थोड्याच वेळात अर्ज भरणार. संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करणार. रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला, 13 मे रोजी मतदान. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती, प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश, मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीच्या दरम्यान गटातटाचे राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम, उमेदवार चाचपणीसाठी अजित पवार गटाची महत्वाची बैठक. नारायण राणेंसाठी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार, 1 मे रोजी योगी आदित्यनाथ हे सिंधुदुर्गमध्ये तर 3 मे रोजी अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये सभा. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आईसाठी मैदानात, बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, महिला शेतकरी आणि पायाभूत सुविधांवरती जाहीरनाम्यात भर. गांधी बंधू भगिनी निवडणूक लढण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीमधून तर प्रियंका गांधी रायबरेलीमधून उभ्या राहण्याची शक्यता. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये अनमोल विष्णोईच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यासाठी अर्ज, गृहमंत्रालयाकडे मुंबई क्राईम ब्रांचची मागणी. अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स, 29 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश, 2023 आयपीएल फेअर प्लेवरती प्रसारित केल्या प्रकरणामध्ये कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.